नमस्कार, मी गिरीश स्वामी, तुमचं माझ्या आजच्या या भागात मनापासून स्वागत करतो. बघा, एक वधूचा बायोडाटा आणलेला आहे नेहमीप्रमाणे, पण या वधूचा बायोडाटा नक्कीच तुम्हाला आवडेल. त्यामुळे एवढं लाईक करा, शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. पण त्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मला शेअर करायची आहे, आणि ती आहे बायोडाटा. बघा, आपण ज्यावेळेस लग्नाची स्थळ पाहतो त्या टाइमला बघा, बायोडाटा हा जो फॅक्टर असतो, हा जो विषय असतो, तो खूप महत्वाचा असतो. कारण बायोडाटा हे आपलं इम्प्रेशन असतं, आणि फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपण ज्याला म्हणतो, तर ते हे बायोडाटाच असतं, लक्षात घ्या. आणि त्यामुळेच बायोडाटा तुमचा स्वच्छ असणं खूप आवश्यक आहे, स्पष्ट असणं आवश्यक आहे, दिसायला आकर्षक असणं खूप आवश्यक आहे. आणि त्या रिगार्डिंगच आपण आता ही सर्व्हिस चालू केली आहे. बायोडाटा आपण आता बनवून देत आहोत आपल्या केंद्रामार्फत. ज्या वधूवरांना बायोडाटा बनवून पाहिजे असेल, तर त्यांनी तात्काळ आपल्या वीरशो वधू केंद्रामध्ये कॉन्टॅक्ट करावा आणि जाणून घ्यावी सविस्तर माहिती की बायोडाटा तुम्हाला कसं मिळणार आहे, काय मिळणार आहे ते, आणि तुम्हाला तुमची माहिती पण द्यायची, हे पण लक्षात घ्या. आणि बघा, तुम्हाला या ठिकाणी आम्ही तीन टेम्पलेटमध्ये, तीन आकर्षक टेम्पलेटमध्ये बायोडाटा बनवून देणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि प्लस पीडीएफ स्वरूपात सुद्धा तुम्हाला बायोडाटा मिळणार आहे. आणि एका दिवसात तो बायोडाटा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करणार आहोत. लगेच बायोडाटा बनवून घ्या, लक्षात घ्या, आकर्षक स्वरूपात हे बायोडाटा असणार आहेत. त्यामुळे याचा फायदा जास्तीत जास्त वधूवरांनी उचलावा असं मला वाटतंय. लगेच कॉल लावा या नंबरवरती, ठीक आहे? नंबर खाली पण दिले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जाऊन लगेच चेक करा. तर आता आपण आपल्या बायोडाटाकडे जाऊया. आजच्या वधूच्या लिहून घ्यायचा हा बायोडाटा तुम्हाला. बघा, या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा, उल्का बंडगर. जन्मतारीख 23/9/1985. जात हिंदू, धनगर हटकर आहे. उंची 5'7" आहे. व्यवस्थित जर बघितले तर ह्या वधू सध्या वयात आहेत, शिक्षण बीए झालेलं आहे. आणि त्यांचा व्यवसाय जर बघितला तर ह्या वधू सध्या ब्युटिशियन आहेत. आणि कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा, यांच्या कुटुंबात त्यांच्या आई वडील असतात. त्यांचा पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर पुणे जिल्ह्यातील आहेत. अपेक्षा जर बघितल्या तर बघा, यांना निर्व्यसनी नोकरी व्यवसाय चालेल, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे त्यांना कुठलाही मुलगा चालेल. पुण्यात राहणार असावा एवढंच त्यांचं म्हणणं आहे. तर या झाल्या वधूची अपेक्षा, आणि ही झाली सर्व वधूची माहिती. माहिती आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच नवीन वधूवरांचे बायोडाटा पाहण्यासाठी. तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो, भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एक नवीन बायोडाटासह. तोपर्यंत धन्यवाद.